नमस्कार, मी मनाली गोळे, बदलापूर विकास न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत। पाहूयात आजच्या ठळक बातम्या। बदलापूर पूर्व भागात बँक ऑफ इंडिया या बँकेच्या नवीन शाखेचे उद्घाटन आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते करण्यात आले। त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध बिल्डर विजय पनवेलकर, साईनाथ शेटे, फील्ड महाप्रबंधक बी के सिंगल, क्षेत्रीय प्रबंधक एस एस चव्हाण, बदलापूर शाखा प्रबंधक सुनन उम्मन, बदलापूरचे नगरसेवक मंगेश धुळे, उद्योजक अविनाश पाटकर, केशव म्हात्रे व तुकाराम म्हात्रे आदी उपस्थित होते। आता हा दीपप्रज्वलन कार्यक्रम सोहळा कुठे संपला होता दीपप्रज्वलन माननीय कठोरे साहेबांनी आजच्या या सेंट्रल बँक ऑफ इंडिया बदलापूर शाखेचं एटीएमचं परिचय होत आहे। आता हा सोहळा इथे संपन्न होत आहे। सेंट्रल बँक ऑफ इंडिया एक सुसज्ज बँक, एक एक वर्षाची परंपरा मानलेली आहे। इथे उपस्थित झालेले आहेत वास्तूचे, या सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या या दिमागदार वास्तूचे मालक। आणि आज आपण इथे या मान्यवरांचं स्वागत करणार आहे। सर्वांनी त्यांचं स्वागत करावे। माननीय श्री कथोरे सर्वांनी श्री पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात येत आहे। माननीय स्वागत करावं। चव्हाणकर क्षेत्रीय प्रबंधक ठाणे क्षेत्रीय कार्यालय, माननीय श्री सुनीलजी चव्हाणकर स्वागत। त्यांचा शाळेच्या कसला चंद्रामध्ये त्यांचं स्वागत करावं, हार्दिक स्वागत करत आहे। मी माननीय श्री पनवेलकर साहेबांचा सत्कार होत आहे। कृपया सर्वांनी शाळेच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करावं। शाखा आहे ती कुठे होता सावळी पुनर्ती असं न राहता देशाच्या काही कोपऱ्यामध्ये 4400 शाखांचा उलाढ आहे। सूट व्हायचं आहे व आईचं पेन्शन माणसाला असते, ती धंदेवाल्यावर पेन्शन नसते, ती आमदार साहेबांनी पवार साहेबांच्या पेन्शन चालू केली, त्याबद्दल सेंट्रल बँकेच्या या दोघांचं धन्यवाद। थोडे काय त्यांचं मंजुरी पत्र त्यांना प्रदान करीत आहेत, त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि त्यांना हार्दिक इकडे इकडे त्यांचं हार्दिक अभिनंदन त्यांना। या शाखेचं प्रथम उद्घाटन झालं असं मी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये जाहीर करतो। या उद्घाटनासाठी उपस्थित असलेले सिंगल साहेब ज्यांचं खरं म्हणजे प्रयत्नाने तिथं बँक आली, ते आमचे सहकारी म्हणजे चव्हाण साहेब, सरनाथ दादा उदयजी, आपल्या या शाखेच्या व्यवस्थापक मॅडम सुमन मॅडम, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले शरद म्हात्रे, धुळे म्हात्रे तुळशीवारचे प्रमुख, सर्व आमचे अभी पाटकर, सर्व माझ्या बदलापूर शहरामधील नागरिक जमलेल्या सर्व माझ्या बाजूवानो, मनापासून एक समाधान वाटते चव्हाण साहेब की बदलापूर हे तुम्ही अपेक्षा व्यक्त केली त्याच्यापेक्षा तुम्हाला जास्त बोलून जाईल। मुरबाडला आपण जी शाखा सुरू केली तिला 10 कोटी पार करायला 1 वर्ष लागलं असेल, पण मुरबाडचा आणि बदलापूरचा जर विचार केला तर ही शाखा स्थापन केल्यावर तुम्हाला 1 महिन्यातच 10 कोटी जमा होतील आणि 1 वर्षामध्ये माझं तरी अंदाज आहे की 50-60 कोटीच्या वर तुमचा बिझनेस जाईल, अशा प्रकारचं बदलापूर वाढते। मला पलीकडच्या बाजूला पण एखादी शाखा काढावं लागेल अशा प्रकारचं माझी सूचना राहील, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणे वाढणाऱ्या शहराला किती बँका आल्या तरी त्याला कमी पडतील। आज सध्या बदलापूरमध्ये तिथं बरीच बिल्डर मंडळी आहे, जवळजवळ 70,000 फ्लॅट रेडी पोझिशनमध्ये आहेत,
पाच माणसं जरी पकडली आपण प्रत्येक फ्लॅटला तर एक वर्षामध्ये या बदलापूर शहराची लोकसंख्या 3.5 लाखांनी वाढणार आहे. म्हणजे आता जी आहे लोकसंख्या त्याच्यात जवळजवळ दुप्पट लोकसंख्या वर्षा 1.25 वर्षामध्ये होते. म्हणजे वाढीचा जो वेग आहे तो भयानक बदलापूरचा वेग आहे आणि त्यामुळे त्याला लागणाऱ्या सुविधा आपल्या सगळ्यांना मिळणं ही काळाची गरज आहे. बदलापूरमधील राजकीय वातावरण तापल्यामुळे आपल्या मेंदूला चालना देण्यासाठी राष्ट्रवादीचे नगरसेवक महाबळेश्वर येथे गेले आहेत. परममित्र व ग्रंथसखा वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर त्र्यंबक दुनबळे लिखित डायरी अपंग जागराची या पुस्तकाच्या प्रकाशनाचा सोहळा 29 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजता संजीवनी हॉल येथे संपन्न होणार आहे. राष्ट्रवादीचे नगरसेवक श्रीधर पाटील यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. आजच्या बातमीपत्रात आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.